शिरोली ते सांगली राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य अशा आशयाची बातमी प्रसारित होताच खड्डे कामाला सुरुवात करण्यात आली समाधान व्यक्त आहे शिरोली ते सांगली या राष्ट्रीय महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे पडले असल्यानं अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय तरी काही जणांना कायमचं अपंगत्व आलंय याबाबत या सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी यांनी लेखी तक्रार करून तत्काळ खड्डे मुजवण्याची मागणी केली होती पण सार्वजनिक बांधकाम खात्यानं याकडे दुर्लक्ष केलं होतं अखेर पुजारी यांनी बी न्यूजशी संपर्क करून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता याबाबत या रस्त्यावरील खड्ड्यांबाबत न्यूजनं वृत्त प्रसारित करताच सार्वजनिक बांधकाम खातं जागं झालं आणि खड्डे मुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली त्यामुळे वाहनधारकांमधून समाधान व्यक्त आहे